चला 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 सगळे मस्तपैकी तयार होऊया. नमस्कार माझे मित्रांनो, मी आज मराठीमध्ये व्हिडिओ करतोय कारण त्याचं काहीतरी कारणच आहे. कारण उभ्या महाराष्ट्रामध्ये एक मोठा प्रश्न निघालेला आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, आणि त्यामुळे मी इथे आलोय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याच्यावर चर्चा करायला, किंवा कदाचित तुमचा तो स्ट्रेस वाढवायला, कदाचित तुमचा तो ताण वाढवायला असं वाटतंय. नाही, मी काहीतरी वेगळं सांगणार आहे. तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि आपल्या जीवनाचा किती संबंध आहे, या इलेक्शनच्या रिझल्टचा, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा आणि आपल्या आयुष्याशी, आपल्या पूर्ण शरीराशी कुठे कुठे संबंध येऊ शकतो हे तुम्ही बघा. कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की हे सगळं किती इम्पॉर्टंट आहे. आणि हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही हा शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. कमेंट करायला पण विसरू नका. तुमचे काही कमेंट असेल मी ॲक्सेप्ट करेन. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मिरॅकल्स मास्टरीमध्ये. मी स्वतः एक हिप्नोथेरपिस्ट आहे, लाईफ कोच आहे, पण आज मी ज्याच्याबद्दल बोलणार आहे तो म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राभर आणि कदाचित हा भारतामध्ये हा विषय झालेला, तो म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार. आता हे एवढं मोठं पद आहे, त्याच्याबद्दल आपण काय काय केलं. आपण सुरुवातीला ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग होता तो आपला, कारण काही महिन्यापूर्वी मतदान झालं. आपण एक नागरिकत्व म्हणून, भारताचं नागरिकत्व म्हणून आणि संविधानामध्ये जो दिलेला हक्क आहे ते म्हणून आपण सकाळी सकाळी जाऊन मतदान केलं. तो मतदानाचा हक्क बजावला. त्याचं कारण, आपण ज्या पक्षाला मत देतोय, जो आवडता नेता ज्याला निवडून द्यायची इच्छा आहे तो यायला पाहिजे, त्या नेत्यासाठी आपण मतदान केलं. का? कारण तो नेता या महाराष्ट्र राज्याचं भविष्य घडवू शकतो, आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, हा विचार करून आपण केलं. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर हळूहळू इलेक्शनच्या रिझल्टची वेळ आली. रिझल्टची जसजशी वेळ आली तसतशी बऱ्याच जणांची धाकधूक, म्हणजे जे उभे होते इलेक्शनमध्ये त्यांची धाकधूक वाढली, त्यांचं टेन्शन वाढलं. कदाचित मुख्यमंत्री कोण होणार त्याच्याबद्दल विचार करायला लागले. बरेचसे पक्ष आहेत त्यांच्याबद्दल विचार करायला लागले की बाबा आता काय होणार, कुठले पक्ष, कुठले पक्षांना कुठले कुठले मतं मिळणार, कुठली सीट्स मिळणार, म्हणजे जागा मिळणार. आणि आपण पण याच वेळेला असंच टेन्शन घेत गेलो. ह्याच टेन्शनमध्ये रिझल्टची वाट बघत होतो. रिझल्टचा दिवस आला आणि प्रत्येकाचा फोन येत होता, ह्या पक्षाला किती सीट्स मिळणार, ह्या पक्षाला किती सीट्स मिळणार. सगळेजण अंदाज वर्तवत होते. मला तर वाटतं प्रत्येकजण ज्योतिषी, त्याच्यानंतर इलेक्शन स्पेशलिस्ट, ॲनालिस्ट झाले होते, पॉलिटिकल ॲनालिस्ट झाले होते. आणि प्रत्येकजण होतं मला तर वाटतं हेच येणार, मला वाटतं हे येणार, जो जो स्वतःच्या पक्षाचा अगदी मनापासून तारीफ करत होता. आणि त्याचबरोबर एक मोठी गोष्ट करत होता, ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा एक स्ट्रेस घेत होता, स्वतःच्या मनावर तो स्ट्रेस घेत होता. ज्या स्ट्रेसचा आपल्या शरीरावर काय परिणाम होणार आहे याची काही चिंता न करता, याचा काही विचार न करता, फक्त तो स्ट्रेस घेत 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 तो वाढत चालला होता. रिझल्ट्सचे दिवस आले, बऱ्याच वेळेस सीट्सचं डिक्लेरेशन झालं, मुख्यमंत्री कोण होणार ह्याच्याबद्दल पण आधीच अचंबा सुरुवात झाली. कारण काय होणार, कोण एकत्र येणार, आणि पुन्हा काही घडामोडी झाल्या. त्या घडामोडी घडत घडत असे काहीतरी चमत्कार झाले, असे काहीतरी विनोद झाले, असे काही किस्से झाले की जेणेकरून तो अधिक मोठा विषय घडत गेला. मुख्यमंत्री कोण होणार ह्याच्या पेरीकडे मुख्यमंत्री हे पण होऊ शकतात, ते पण होऊ शकतात, ह्याचा स्ट्रेस वाढत गेला. आणि हा स्ट्रेस फक्त ती लोकं घेत नव्हती जे ॲक्च्युली उभे होते की म्हणजे पक्षाची खास कार्यकर्ते, त्याचबरोबर आपण स्वतः पण तो स्ट्रेस घेत होतो. प्रत्येकाकडे तोच विषय, तोच विषय. पण ह्याचबरोबर अजून काहीतरी गोष्ट घडत होती. हे सगळी लोकं काय करत होते ते माहीत नाही. कदाचित हे मोठमोठ्या 5-star हॉटेलमध्ये बऱ्याचशा चर्चा चालत होत्या. ह्याच्या पलीकडे आपल्या घरामध्ये जी जी मला फोन करत होती, किंवा बरेच जण जे पोस्ट करत होते ह्या इलेक्शनच्या रिझल्टच्या बद्दल, त्यांच्या घरामध्ये असं टेन्शन होतं जणू काही हे आपल्याच घरामध्ये होतंय. आणि त्या स्ट्रेसचा एक इम्पॅक्ट आपल्या कुठे कुठे पडतोय याचा अंदाजही नव्हता. काय होत होतं माहिती आहे, जेव्हा जेव्हा आपण हा स्ट्रेस घेतो की एक रिझल्ट लागणार, रिझल्ट लागणार, आणि त्याच्यानंतर तो स्ट्रेस 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 वाढत जातो, ब्रेनमध्ये वाढत जातो, तो साठत जातो. आणि त्याचं ज्या वेळेला रिझल्ट आपल्या अपेक्षेपेक्षा पलीकडे काहीतरी येतो, विचित्र येतो, त्यावेळेला तो स्ट्रेस अधिक वाढून आपण दुःखी होतो. रिझल्ट चांगले लागले तर आपण आनंदित होतो. आनंदित झाल्यानंतर त्या दिवशी काहीतरी सेलिब्रेशन करतात, काही जण तर अगदी मस्त पार्टी करतात. दुसऱ्या दिवशी काय होतं की ते जे काय निवडून आलेले आहेत ते त्यांच्या कामाला आणि आपण आपल्या कामाला. बरेचसे जे मुंबईकर जे जॉब करतात त्यांना तर तसंही काही फरक पडत नाही. पण जो फरक पडलेला असतो किंवा फरक पडून घेतलेला असतो तो म्हणजे आपल्या शरीरावर. काय होतं, सबकॉन्शियस माइंड, याच्याबद्दल मी खूप बोलतो की जे सबकॉन्शियस माइंड आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या क्रियांवर, स्पेसिफिकली जी फिजिओलॉजी आहे
त्याच्यावर इम्पॅक्ट करते. याचा अर्थ हार्टबीटपासून डायजेशनपासून जेवढा हार्मोनल बॅलन्स आहे त्याच्यावर, पॅनक्रॅटिक बॅलन्स आहे, ह्या सगळ्यावर तो इम्पॅक्ट करत असते. म्हणजे सबकॉन्शियस माइंड ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करत असतं. आता ज्या वेळेला अशा प्रकारचे स्ट्रेस येतात, ज्या स्ट्रेसचा तसा म्हटला तर आपल्या आयुष्याशी काही संबंध नाही, त्यावेळेला तो स्ट्रेस त्याच्याकडे लक्ष दिल्यानंतर सबकॉन्शियस माइंड तो स्ट्रेस रिलीज करण्यासाठी प्रयत्न करत असतो. ज्या ज्या वेळेला सबकॉन्शियस माइंड तो स्ट्रेस रिलीज करण्यासाठी वेगळे प्रयत्न करतो आणि ज्याचं सोल्युशन काहीच मिळत नाही, सोल्युशन काय असतं, रिझल्ट चांगले लागले तर तो रिलॅक्स होणार, रिझल्ट वाईट लागले तर त्याची भीती आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याला रिलॅक्स करण्यासाठी काय करणार, तो सबकॉन्शियस माइंड इकडे बिझी झाल्यानंतर मेन गोष्ट जी आहे सबकॉन्शियस माइंडची त्याच्याकडचा फोकस निघतो, तो ढळतो आणि मग इथे सगळा इम्बॅलन्स सुरू होतो. मग आपण बोलतो की मला ब्लड प्रेशर सुरू झालं आहे, माझी शुगर हाय झाले किंवा लो झाले. का? कारण सबकॉन्शियस माइंडला तुम्ही बिझी केलं, त्याला दिला स्ट्रेसला सोल्युशन देण्यासाठी, स्ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी. त्यामुळे आणि हा जो इम्पॅक्ट आहे हा हळूहळू वाढत वाढत एके दिवशी अचानक तो बाहेर येतो आणि मग म्हणतो अरे तो अचानक कोणतरी गेला. आणि अचानक काहीतरी अशी गोष्ट होते, आपण स्वतः स्टोरी ऐकतो. मी अक्षरशः 3-4 दिवसापूर्वी ऐकलं की 38 वर्षाची व्यक्ती जो अगदी धडधकट आहे त्याला अटॅक आला आणि गेला. का? कारण त्याला काहीतरी स्ट्रेस होता. याचा अर्थ हे असे स्ट्रेस आपण एका वेळेला असं वाटतं की तो स्ट्रेस गेला, तसं नाही आहे. तो स्ट्रेस जो आहे तो दबा करून बसतो आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि तो जर बाहेर पडला नाही तर तो अशा प्रकारे बाहेर पडतो. त्यामुळे मला तुम्हाला एक विनंती आहे की हे असे स्ट्रेस जो अननेसेसरी स्ट्रेस आहे, ज्याचा तुमच्या आयुष्याशी काही संबंध नाही आहे, तो स्ट्रेस घ्यायचा प्रयत्न करू नका किंवा घेऊच नका. मी तर म्हणतो त्याच वेळेला अक्षरशः काहीतरी मूव्ही बघा, ॲटलीस्ट एंटरटेनमेंट तरी होईल, किंवा पुस्तक वाचा, काहीतरी एक चांगलं पुस्तक वाचू शकता, तुमचा वेळ फॅमिलीबरोबर घालवा, चांगलं जेवण बनवा, चांगलं जेवण खा, किंवा मेडिटेशन करा. ॲटलीस्ट हा स्ट्रेस तुम्ही घेऊ नका. किंवा जर तुम्हाला होत असेल तर ॲटलीस्ट त्याच्याबद्दल विचार करा की हा स्ट्रेस न घेता ह्या सगळ्या गोष्टीला मी कसं सामोरं जाईल. तुम्ही एवढा विचार करा की ह्या गोष्टीचा माझ्या आयुष्याशी काही संबंध नाही आहे, त्यामुळे मी हा स्ट्रेस घेणार नाही. त्यामुळे कृपा करून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार ह्याचा स्ट्रेस घेऊ नका. जे होणार आहे ते होतील, काहीतरी निवडून येतील, काहीतरी कळेल, पेपरमध्ये कळेल, टी व्हीवर कळेल, ज्या दिवशी कळेल त्या दिवशी तो फक्त सेलिब्रेट करा. कोणीही होऊ दे, ॲक्च्युली तसं म्हटलं तर ह्या महाराष्ट्राचं भवितव्य, ह्या देशाचं भवितव्य आपल्या हातात आहे आणि आपण ते कसे घडवू शकतो याच्याबद्दल विचार करा. तर पुन्हा एकदा भेटूया या स्ट्रेसबद्दल, कारण ह्या स्ट्रेसपासून काय करू शकतो अशा 5 महत्त्वाच्या टीप मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईन. त्यामुळे पुढचा व्हिडिओ मात्र आवर्जून पहा. धन्यवाद.